नमस्कार मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता घरातील सर्वजण धापा टाकत इन्स्पेक्टर धरपकडेंकडे येतात आणि दागिने सापडले नाहीत असं सांगतात. तर कुकी त्या हवालदाराला हे खरंच इन्स्पेक्टर आहेत का हो असं विचारतो. तो हवालदार होकार देतो. त्यानंतर कुकी आता त्यांना सांगतो की तुम्ही इथे काय चौकशी करताय, कारण आता घरात तर दागिने नाहीत हे सिद्ध झालंय. त्यामुळे तुम्ही शेजारी पाजारी फेरीवाले आमच्या एरियात कोणी नवीन माणूस आलाय का यांची चौकशी करा, म्हणजे काहीतरी धागे दोरे सापडतील असं सांगत असतो. तेव्हा इन्स्पेक्टर धरपकडे छुडूनच म्हणतात की धागे दोरे सापडायला आपल्याला काय गोधडी शिवायची आहे का. आणि तो प्राचीला ओरडतच म्हणतो की तू पंचनामा लिही. आणि ते सांगू लागतात की घरात सर्वांची कसून चौकशी केली परंतु दागिने कुठेही सापडले नाही, परंतु तीन व्यक्ती संशयितरित्या गायब आहेत. दागिन्यांसोबत बटाटेवडे सुद्धा चोरीला गेलेत. तर इकडे अप्पू आणि शशांक अतिशय प्रेमाने सरबत ढवळत असतात आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत हरवून गेलेले असतात. तर आता इन्स्पेक्टर धरपकडे विचारतात की आजचा दिवस सरबत येणार आहे की नाही, की हे दोघे चोरी केल्यामुळे गायब झालेत की काय. मला माहिती आहे की या दोघांनी चोरी केली असणार आणि माझ्या तपासाला घाबरून पळून गेले. तेव्हा कुकी आता वैतागत सांगतो की अहो इन्स्पेक्टर साहेब, अप्पूच तिच्या स्वतःच्याच दागिन्यांची चोरी का करेल, आणि चोरी झाली तेव्हा ती तर माहेरी होती. सुमी सांगू लागते की हो, आणि शशांक दादा सुद्धा तिकडेच होता. आता इन्स्पेक्टर धरपकडे रागानेच ओरडतात आणि माझ्या तपासात ढवळाढवळ करू नका, स्वतःच्याच घरात चोरी केलेल्या बऱ्याच केसेस मी पाहिल्या आहेत आणि सॉल्व देखील केले आहेत, त्यामुळे त्या दोघांना शोधा नाहीतर ते गावी पळून जातील असं सांगतच आता जोरानेच शिट्टी वाजवतात आणि त्या आवाजाने अप्पू व शशांक भानावर येतात. तू गडबडीत अप्पूकडनं सरबत खाली सांडतं. शशांक म्हणतो की तुला एक काम धड करता येत नाही का. अप्पू देखील चिडते आणि म्हणते की मी माझी एकटी लिंबू सरबत बनवत होते, परंतु तुला मध्ये यायची काय गरज होती. आता त्या दोघांचेच वाद सुरू होतात. पुरुसूनच म्हणते की माझ्याशी भांडणार नाहीस असं तू प्रॉमिस केलं होतं. शशांक म्हणतो की तू देखील प्रॉमिस केलं होतं. परंतु आता अप्पूचा रडवेला चेहरा पाहून तो लगेचच सॉरी म्हणतो आणि सांगतो की हे जे काही झालंय ते माझ्यामुळे झालंय, आता एक काम कर, आधी सगळ्यांना सरबत दे आणि नंतर हे सगळं पुसू. तेव्हा अप्पू बोलते की पण आधी हे पुसायला हवं, नाहीतर इथे सगळ्या मुंग्या लागतील. अप्पू लगेचच किचनवर असलेला तो नॅपकिन हातात घेते आणि तेव्हा तिचं लक्ष त्या पिशवीकडे जातं. ती शशांकला आवाज देत खडूस हे बघ बरं असं सांगते. तेव्हा शशांक म्हणतो की ही तर दादांची बँकेत जाण्याची पिशवी आहे आणि हीच तर चोरी गेली होती असं बोलत आता तो घाईनेच ती पिशवी उघडून पाहतो तर त्यात ते दागिने असतात. तिने पाहून अप्पू आणि शशांकला खूप आनंद होतो. ते लगेचच खुश होत एकमेकांना मिठी मारतात आणि घाईनेच बाहेर येतात. इकडे इन्स्पेक्टर धरपकडे आता तोपर्यंत अप्पू आणि शशांकलाच दोषी ठरवून मोकळे झालेले असतात आणि तितक्यात अप्पू माईंकडे येत ती पिशवी दाखवली आहेत हे कळताच सर्वजण एकच जल्लोष करतात. इन्स्पेक्टर मात्र खूपच खुश होतात आणि तोऱ्याने सांगतात की बघितलत ना, माझ्यामुळे दागिने मिळाले. मी सांगत होतो ना दागिने घरातच आहेत म्हणून, आणि तसंही मी हातात घेतलेली एकही केस अनसॉल्व राहत नाही. तेव्हा अप्पू सांगते की एक्सक्यूज मी, हे दागिने ना आम्ही दोघांनी शोधलेत. तर इन्स्पेक्टर धरपकडे बोलतात की परंतु मीच तुम्हाला तपासाची दिशा दाखवली म्हणून तुम्हाला तो चोरीचा माल सापडला. तेव्हा माई म्हणतात की अजिबात नाही, आमच्या अप्पूमुळे हे दागिने सापडलेत. माई लगेचच प्रेमाने अप्पूला मिठी मारत म्हणतात की ही आमची लक्ष्मी परत आली म्हणूनच ही लक्ष्मी सुद्धा सापडली. आता शशांक त्या दोघींना बाजूला करतो आणि म्हणतो की माई मी सुद्धा होतो, मी दागिने शोधलेत. अप्पू सांगते की मीच तो किचनवरचा नॅपकिन काढला आणि ती पिशवी मला दिसली. शशांक सांगतो की परंतु तुला कुठे माहिती होतं की ती दादांची बँकेत जाण्याची पिशवी आहे, तू दुसरी कुठली पिशवी म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं असतं, मीच सांगितलंय त्यामुळे दागिने मीच शोधलेत. आता अप्पू बोलते की पण दागिने तर घरातच सापडले ना, मग ते चोरी गेले नव्हते तर हरवले होते. शशांक म्हणतो की पण जर वस्तू सापडत नसेल तर चोरी गेली असं म्हणण्याची एक पद्धत असते. आता त्या दोघांमध्येच खूप भांडण सुरू असतं आणि तुतुमेमे चालू असते. तेव्हा कुकी इन्स्पेक्टर धरपकडेंसमोर हात जोडत म्हणतो की तुम्ही ना आधी ही केस सॉल्व करा. तेव्हा
धरपकडे देखील हात जोडतच म्हणतात की ही केस मीच काय, परंतु कोणीही सॉल्व करू शकत नाही। ते ऐकून सर्वजण खूप हसू लागतात। कुकी बोलतो की उद्या मी पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार मागे घेईल, तेव्हा इन्स्पेक्टर आहे जशी तुमची इच्छा मी ही केस क्लोज करतो, अर्धे इकडे अर्धे तिकडे आणि बाकी सगळे फॉलो इन्स्पेक्टर धरपकडे, असं म्हणत आता ते धडपडतच बाहेर पडतात। तेव्हा सर्वजण पुन्हा एकदा त्या धरपकडेंवर खूप हसतात। माई कुकीला सांगतात की उद्या वटपौर्णिमा आहे, तू जाऊन हे दागिने एक वर्तकांच्या घरी देऊन ये, त्यांची लक्ष्मी त्यांच्या घरी द्यायला हवी। तेव्हा शशांक म्हणतो की मी सुद्धा जाईल, कारण मी अंजली वर्तकांना शब्द दिला होता की जोपर्यंत हे दागिने सापडत नाही तोपर्यंत मी अपूर्वाशी लग्न करणार नाही। आता दागिने सापडले आहेत तर मग लग्नात काही अडथळा नको असं बोलत असतो, तेव्हा अप्पू खूप लाजत असते। तर कुकी देखील हसतच म्हणतो की हो का, ठीक आहे, मग तू सुद्धा ये, आपण सोबतच जाऊ। आणि आता किचनमध्ये जे रोमॅन्टिक सरबत बनलंय ते आम्हाला प्यायला मिळेल की नाही, असं म्हणत तो आता अप्पू आणि शशांकची मस्करी करत असतो। सर्वजण खूपच खुश असतात। त्यानंतर रात्री घरातील सर्व बायका वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी करत असतात। ही सर्वांना अनेक सूचना सांगत सर्व कामं नीट करायला सांगत असतात। तर आता अप्पू तिथे येते आणि हे सगळं काय चाललंय असं विचारते। माई म्हणतात की ही तर वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी आहे। अप्पू म्हणते की होय, आपण मागच्या वर्षी सुद्धा हे केलं होतं ना, एका मोठ्या वडाच्या झाडाला आपण असे राऊंड राऊंड फेरे मारले होते ते। तेव्हा माई म्हणतात की मी तुला जी गोष्ट सांगितली होती ती आठवते का? अप्पू म्हणते की होय, एक सावित्री असते आणि सत्यवानाच्या प्राणासाठी ती यमाशी लढते। मला सुद्धा उद्या उपवास आणि पूजा करावं लागेल ना, असं ती एक्साइट होत म्हणते। परंतु पन्नास सांगते की कशाला, तुझा घटस्फोट झालाय, तू आता अविवाहित आहेस। अप्पू म्हणते की पण माझं खडूस सोबतच लग्न होणार आहे ना, मग माझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या वेलबिंगसाठी मी पूजा केली तर काय हरकत आहे। आता तितक्यात शशांक गुपचूप लपूनच तिथे उभा राहतो आणि अप्पूला खुणावत बोलावत असतो। इकडे आता माई अप्पूला सांगत असतात की तू उपवास करू नको, तुला झेपणार नाही। पण्णा बोलते की तू पूजा सुद्धा करू नको, उगीच तिकडे जाशील, बायका तुला नावं ठेवतील आणि मग तूच हर्ट होशील। इकडे शशांक अतिशय प्रेमाने अप्पूला खुणावत बोलावत असतो, अप्पू मात्र त्याला नकार देत असते। तर इकडे माई देखील अप्पूला पुन्हा सांगतात की ना बरोबरच बोलत आहे, आपण बोलणाऱ्यांची तोंड तर बंद करू शकत नाही ना, आपण पुढच्या वर्षी तुझी ही वटपौर्णिमा अगदी थाटामाटात साजरी करू, परंतु यावर्षी नको। तुला मनातून वटपौर्णिमेची पूजा करण्याची खूप इच्छा असते, तर इकडे शशांक पुन्हा पुन्हा खुणावत प्लीज 2 मिनिटं ये असं म्हणत तिला बोलावत असतो। अप्पू आता चिडूनच ओरडते की अरे काय आहे, मला नाही यायचंय ना तुझ्यासोबत रूममध्ये। शशांक आता लगेचच बाजूला लपतो। सर्वजणी मागे वळून पाहतात आणि अप्पूला काय झालं, तू कुणाशी बोलते असं विचारतात। अप्पू नाटक करत अरे कोणीच नाहीये, मला भास झाला वाटतं असं सांगते। त्यानंतर शशांक नाराज होऊन निघून जातो। तर दुसऱ्या दिवशी घरातील सर्व बायका छान तयार होतात आणि पूजेसाठी जाणार असतात। अप्पू देखील छान साडी नेसून तयार झालेली असते। ती म्हणते की या सगळ्यांनीच साडी नेसली ना, मग माझी सुद्धा इच्छा झाली, आता चला आपण जाऊयात। पन्ना म्हणते की कुठे, तू तिकडे येऊच नको, त्या कालच सांगितलं होतं की उपवास करायचा नाही आणि पूजा सुद्धा। अप्पू म्हणते की मी उपवास केलाच नाही, मी तर सकाळपासून खूप काही खाल्लंय। तेव्हा सुमी आणि मानसी मुद्दामच काय खाल्लंय ग आणि कधी असं विचारू लागतात। अप्पू मात्र गप्प होते। पन्ना काही अप्पूला तिच्या सोबत येऊच देत नाही। अप्पू म्हणते की हो ठीक आहे, मग मी ना बाबाच्या घरी जाते, खडूस आला की त्याला सांग। आता इतर सर्वजणी पूजेसाठी जातात। अप्पू म्हणते की हो मी देखील बाबाकडे जाते आणि ती चेहरा पाडूनच तेथून बाहेर पडते। तेव्हा कुकी आता निखिल आणि अमेला सांगतो की ए अप्पू का बहुत बड़ा प्लॅन है। अप्पूच्या मनातलं शशांक विषयीचं प्रेम जागृत झालंय, म्हणजे 100% ती त्याच्यासाठी वटपौर्णिमेची पूजा तर करेलच। ते तिघेही आता जोरजोराने हसत म्हणतात की या दोघांना छळायला खरंच खूप मज्जा येणार आहे। तर पुढील भागात आता शशांक अप्पूला लग्नातील सगळ्या वचनांची आठवण करून देत असतो आणि तो म्हणतो की सातवं वचन
तुला आठवतंय ना, तितक्यात शशांकला समोर एक पाल दिसते. तो घाबरतच अप्पूच्या मागे पळतो. अप्पू मात्र खोचत समोर जाते आणि तिने हाताला रुमाल बांधून ती पाल पकडलेली असते. ती म्हणते की सातवं वचन हे आहे की जेव्हा जेव्हा तुझ्यावर संकट येईल तेव्हा तेव्हा ढाल बनून मी तुझ्या समोर उभी राहील. आज नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.